दरम्यान गुजरातमध्ये समाविष्ट करून घ्यावं अशी मागणी करणाऱ्या सुरगाणाच्या ग्रामस्थांचं नेमकं काय म्हणणं आहे, त्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत ते पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. आधी सांगलीतील जत तालुका, मग नांदेडमधील सीमावर्ती भाग. एक तर आम्हाला इकडं घरकुल तर द्या, नाही गेल्यानं आम्हाला आंध्रामध्ये तर प्रवेश द्या. आणि आता नाशिक मधील सुरगाणा तालुका. या तिन्ही ठिकाणच्या स्थानिकांची मागणी एकच आहे, ती म्हणजे महाराष्ट्र सोडण्याची. विकासाचा मुद्दा उपस्थित करत सीमावर्ती भागातील गावांनी दुसऱ्या राज्याची वाट धरण्याची तयारी सुरू केली आहे. नजीकच्या काळामध्ये आम्हाला वाटतं की हे कधीपर्यंत असंच राहायचं, आणि म्हणून याला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे आणि सरकारकडे एकदा मागणी केली पाहिजे. आणि आमच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत, मग शिक्षण असेल, पाणी असेल, दळणवळण असेल किंवा आरोग्याची व्यवस्था असेल, हे कुठेतरी सुटलं पाहिजे. सुरगाणा तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारचं उच्च दर्जाचं शिक्षण घेता येईल अशा प्रकारचं कुठलंही कॉलेज नाही. सुरगाणा तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आरोग्याची सुविधा मोठ्या प्रमाणावरती एखादं जिल्हा रुग्णालय कळवणला होऊ शकतं, सुरगाण्याला का होऊ शकत नाही. पेठचं आपलं एसटीचा डेपो पेठला होऊ शकतो, कळवणला होऊ शकतो, सुरगाण्याला का होऊ शकत नाही. तर या पत्रावर गुजरातमधील तहसीलदार म्हणाले, जो मांगे है उसकी डिमांड है वो हम आगे डीएम साहब के सानिध्य में गवर्नमेंट ऑफ गुजरात तक पहुंचे, ऐसे उसको निवेदन दिया है. उसकी मांगे को जरूर हम गुजरात गवर्नमेंट की वहां पहुंचे ऐसा प्रयत्न करेंगे. गुजरातची वाट धरू इच्छिणाऱ्या सुरगाणाच्या स्थानिकांनी आतापर्यंत अनेक समस्यांना तोंड दिले आणि त्यांच्या या समस्या एबीपी माझानेही अनेकदा मांडल्या. आजही आम्ही उंबरठाणमधील आरोग्य केंद्राला भेट दिली, त्यावेळी तिथल्या रुग्णांनी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी समस्यांचा पाढा वाचला. बेसिक म्हणजे गरोदर मातांचाच प्रश्न आहे की ज्यांना तिथं गायनेकोलॉजिस्ट उपलब्ध असतो 11th hour 24/7 जो आपल्याकडे उपलब्ध नाही आहे. इथं नाही, इथून 2 तास जरी आपण 4 तास जरी घालवले तरी तो आपल्याला गायनेकोलॉजिस्ट भेटणार नाही आहे, कारण तो नाशिकला असतो. सुरगाण्याला गायनेकोलॉजिस्ट नाही आहे, त्याच्यामुळे ती एक अभाव आहे. गाडी बोलवायला तापासून तर मग ते तयारीतच झाली ना, मग त्याचे काहीच नाही गाडीचं, मग बोलून मग काहीच नाही ना झालं. असं झालं काही मोबाईलला काय अडचण येतात, रेंजचाच प्रॉब्लेम. अच्छा, पण मग डिलिव्हरी घरी का बरं झाली? गाडी नाही सापडील, मग आता तसं तिची तयारी झाले, मग ती काय तसा उखलू. महाराष्ट्राबाहेर गुजरातच्या वेशीत गुळगुळीत रस्ते, तर महाराष्ट्राच्या वेशीत रस्त्यांची चाळण असं इथलं वास्तव आहे. मी जिथे उभा आहे माझा हा एक पाय आहे हा महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. सुरगाणा तालुक्याची ही हद्द आहे आणि दुसरी बाजू जी आहे ही बाजू आहे गुजरातमधली. इथून पुढे गुजरातचा रस्ता सुरू होतो, मात्र रस्त्याचा फरक जर आपण बघितला तर हा एकदम चकचकीत गुळगुळीत असा हा रस्ता आहे. महाराष्ट्राच्या बाउंड्रीला म्हणजे गुजरात राज्याचं हे शेवटचं टोक आहे. अत्यंत चांगल्या दर्जाचा हा रस्ता आहे आणि तुलनेने महाराष्ट्रातला जर रस्ता बघितला तर ह्या रस्त्यावर असे खोल खोल खड्डे आहेत. बरं, आतापर्यंत आपण फक्त महाराष्ट्रातल्या समस्या जाणून घेत होतो, पण तिकडे महाराष्ट्राबाहेर गुजरातमध्ये काय स्थिती आहे ते सुद्धा पाहूया. मी बाउंड्रीवर राहता, तुमचं सुरगाण्यामध्ये जाणं येणं असतं? हा, जाणं येणं असतं ना. या दोन गावांमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो, सुरगाणा आणि इथे? ते म्हणजे रस्त्याचा खूप त्रास आहे, तिकडे गेलो का रस्त्यात म्हणजे सगळेच रस्त्याचे प्रॉब्लेम आहेत. इथे पाणी 24 तास म्हणजे ग्रामपंचायत पाणी देते का कसलं पाणी? ग्रामपंचायतचे पण आहे आणि वास्मो जे गुजरात सरकारचे जे स्कीम आहेत, आणि आता तर मधुबन डॅमचं पण ते पाणी चालू झालं. लाईट किती वेळ? 24 तास चालू लाईट. 24 तास आणि रस्ते वगैरे? रस्ते एकदम व्यवस्थित आहे. येत्या 3 दिवसात गुजरात निवडणुकीचे निकाल जाहीर होतील. या निकालानंतर सुरगाण्यातल्या 50 गावांचाही निकाल लागणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल. मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.